नमस्कार मित्रांनो, आम्ही 5 वाजता ऑलमोस्ट एअरपोर्टला पोहोचलो. आता वाजले आहेत घड्याळ 6:30. आम्ही निघालो आहोत दुबईच्या दिशेने. खूप दिवसानंतर ट्रिप करतो आहे आणि आम्हा दोघांची एकत्र फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे. फ्लाईट आहे आमचं 8:30. सो एअरपोर्टला आल्यावर सिक्युरिटी चेक इन झाल्यानंतर काही गेट मिळो ना मिळो पण लॉज जरूर मिळालं पाहिजे. आणि लॉजमध्ये फुकटाचं खाण्यामध्ये मजाच काही हवं आहे. तर फुकट खाऊन आम्ही सज्ज झालो आहोत फ्लाईट पकडायला. आणि फायनली आम्ही प्लेनच्या दिशेने जाताना बाजूला मस्त सूर्योदय झालेला आहे आणि सूर्य काही दिसत नाही आहे कारण की इकडे पावसाचे ढगाळ वातावरण आहे. दुबईला पोचलो आहोत. इकडे इमिग्रेशन करतानाची प्रोसेस थोडी आम्हाला कळली नाही. आम्ही जाऊन रेसिडेन्शियल लाईनमध्ये लागलो आणि नंतर कळलं की आम्ही फर्स्ट टाईम येतो आहे तर आम्हाला वेगळी प्रोसेस करावी लागते. सो तिकडे थोडा टाईम गेला पण त्याच्यानंतर सगळं सुरळीतच झालं. तर आम्ही विचार केला टॅक्सी कॅब करण्याऐवजी मेट्रोने प्रवास करू. सो आम्ही सरळ मेट्रो स्टेशनला आलो, एअरपोर्ट टर्मिनल 1 मेट्रो स्टेशनला. 25 दिरहमचे पर हेड नॉल कार्ड घेतले आणि आता आम्ही निघालो आहोत मॉल ऑफ एमिरेट्स मेट्रो स्टेशनला. फायनली आम्ही हॉटेलला पोचलो आणि इकडे फुल हवा टाईट झाली. शलकाची पण हवा टाईट झाली आहे. सो झालं असं की आम्ही एअरपोर्टवरनं डायरेक्टली मेट्रो पकडली जी मॉल ऑफ एमिरेट्सला येते. सो मॉल ऑफ एमिरेट्सला आल्यानंतर आम्ही म्हटलं की काय गरमी असेल, किती आहे, 39 डिग्री, आपण मुंबईकर आहोत, आपल्याला काय एवढे गरमीची सवय आहे. पण इकडे आल्यानंतर हार्डली आम्हाला 1 किलोमीटर चालायचं होतं मॉल ऑफ एमिरेट्सपासून. पण रस्ता आणि बॅग्स लगेज 29 किलोचं लगेज असल्यामुळे खूप जड गेलं. प्रत्येक पेडेस्ट्रियलला अप डाऊन, कारण की ट्रॉली बॅग होती जी पुल करायची असते. सो इकडे डायरेक्टली तशी फॅसिलिटी नव्हती. सो प्रत्येक पेडेस्ट्रियलला अप डाऊन करता गरमीमध्ये आणि आजूबाजूला झाडंही नाही. सो शेल्टर नाही, सावली नाही. सो त्याच्यामुळे थोडं जड गेलं पण अल्टिमेटली पोचलो. 3 वाजताचं चेकआउट होतं. आता वाजले आहेत 12:30 आणि त्यांनी आम्हाला अर्ली चेकिंग करून दिलेलं आहे. बट 1 तास लागणार आहे रूम रेडी करण्यासाठी. सो फायनली पोचलो आहोत. हवा टाईट झाली आहे, आल्यालाच कसरत केली आहे पण मजा येते एक्साइटेड ट्रिपसाठी. त्यामुळे एक्साइटमेंट समोर हे थकणं तर काहीच नाही आहे. काय बोलते शाला का? तर चेक इन करून आम्ही आलो आहोत आता लंच करायला, पेट पूजा करायला. आणि इकडे सुरुवातीचे पहिला दिवस आहे म्हणून नॉनव्हेज न खाता विचार केला व्हेज खाऊया. तर इकडे शलाका व्हेज बिर्याणी सर्व करताना खाऊया आणि मग चेक इन करून रूम दाखवतो कशी आहे.
थोडीशी झोप घेऊन आता आम्ही निघालो आहोत संध्याकाळी मॉल ऑफ एमिरेट्सला. आता इकडे वाजलेत संध्याकाळचे 5:45 आणि निघालो आहोत मॉल ऑफ एमिरेट्सला. चला, काय झाली झोप? थोडीफार झाली, अजून पूर्ण बाकी आहे. तर आमचा प्रवास थोडा हेक्टिकच झाला. सकाळी 3 उठल्यानंतर 5 एअरपोर्टला पोचून 8 फ्लाईट पकडून 12 इथे पोचूनसुद्धा चेक इनसाठी खूप लेट झाला. सो आम्हाला रिव्ह्यू असे मिळालेच होते की चेक इनसाठी इकडे खूप वेट करावं लागतं आणि तसंच झालं. सो हा एक एक्सपिरियन्स झाला, त्यामुळे थोडंसं रेस्ट करायला कमी टाईम मिळाला. सो म्हणून आज शॉर्ट व्हिजिट मॉल ऑफ एमिरेट्सला आणि तिकडनं मग उद्या सकाळी ॲडव्हेंचर करायला जायचं आहे. खूप मस्त मोठा मॉल आहे. आय नो की तो दुबई मॉलच्या तुलनेने छोटा आहे, पण आपण काही छोटा नाही आहे. चला का, ऑलमोस्ट सगळे ब्रँड दिसले ना तुला? हो, चांगलं वाटतंय. भटकतोय आम्ही ऑलमोस्ट किती 2 झाले चालून, आम्ही नुसते भटकतोय इकडे तिकडे. 2-4 शॉपमध्ये घुसलो आम्ही फक्त प्राईस बघायला की काय प्राईस आहे इकडे. त्यातले त्यात मॅक्स रिझनेबल होतं, बाकी सगळे अव्वाच्या 1:15 होते. नाही नाही, बरोबर आहे. तर जागोजागी हिंडून सगळ्या शॉपमध्ये जाऊन इलेक्ट्रॉनिक्सच्या प्राइसेस कॅप्चर करून आम्ही निघालो आता आमच्या हॉटेलजवळ. आणि हॉटेलजवळच खाणार आहोत ना? काय खायचं तुला? वडापाव खायचं? वडापाव? इथे वडापाव नाही मिळणार.